नमस्कार, CBS न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। कोल्हापूर प्रतिनिधी। दिव्यांगांचा 5% निधी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्वरित द्यावा। राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र ही दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी व न्याय देण्यासाठी तसेच दिव्यांगांच्या समस्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी गेली 20 वर्ष महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यात कार्यरत आहे। राज्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांनी दिव्यांगांसाठी 14व्या वित्त आयोग व स्व उत्पन्नातून जमा होणाऱ्या निधीतून 5% निधी दिव्यांगावर मार्च अखेर खर्च करणे बंधनकारक आहे। परंतु हा निधी मार्च संपला तरी सदर निधीचे अद्याप वाटपच झाले नाही। काही ठिकाणी निधीचे वाटप झाले आहे। अजूनही महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणचे दिव्यांग बांधव 2 ते 3 वर्षाच्या निधीपासून वंचितच आहेत। त्यामुळे राज्य सरकारने अशा ग्रामपंचायत, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांनी निधीचे वाटप केले नसेल त्यांनी येत्या 15 दिवसात दिव्यांगांच्या बँक खात्यात जमा करावी किंवा संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी राज्याचे ग्राम विकास मंत्री माननीय हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली। कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी दिलावर भाई शमनजी, धन्यवाद।